कोविड-19 के बसो कल्याण में बढ़ते हुए वाक़यात के दौरान बसो कल्याण में जमात इस्लामी हिंद की जो एक सिस्टर विंग है ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी, ये शुरू से ही लोगों की खिदमत करते, लोगों की सेवा करते आ रही है। इस सिलसिले में HRS की जानिब से गवर्नमेंट हॉस्पिटल में रोज़ाना शाम में जो भी वहाँ पर पेशेंट्स एडमिट होते हैं, उनके जो अटेंडेंट्स होते हैं, उनके लिए खाने का जो है नज़्म किया जाता है। फिर साथ ही साथ कोरोना से रिलेटेड बेड मैनेजमेंट के जितने भी इश्यूज़ हैं, ऑक्सीजन वगैरह के लिए, उसके लिए दो हेल्प डेस्क एक जामे मस्जिद के पास और एक बस स्टैंड के पास लगाया गया है, जहाँ पर लोगों के लिए टेस्टिंग की सहूलत भी फराहम की गई है। और फिर इंशाल्लाह वहाँ पर वैक्सीनेशन का भी जो है काम शुरू किया जाएगा। आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर जो आपको बुलाने का मकसद ये है कि जमात इस्लामी और HRS की जानिब से और डॉक्टर्स ऑफ ह्यूमैनिटी के ताउन से हम लोग बसो कल्याण के अंदर एक नई सर्विसेज का आगाज़ करने जा रहे हैं। और ये जो सर्विस है, इसका हमने नाम दिया है कि जो होम कंसल्टेंसी के नाम से। ये बात मैं और आप अच्छी तरीके से जानते हैं कि कोरोना से बचने की जिम्मेदारी मेरी खुद भी है और मेरी जिम्मेदारी अपनी फैमिली को बताने की भी है। मैं भी सेफ रहूँ, मेरी फैमिली भी सेफ रहे। हमने इस बात को नोट किया है कि बसो कल्याण के अंदर बहुत से ऐसे लोग हैं जो छोटे मोटे सिम्टम्स की बुनियाद पर भी बाहर निकलने, डॉक्टर्स को बताने, अपना चेकअप कराने से डर रहे हैं। तो हमने इस सर्विस का आगाज़ किया है कि हमारे पास जो डॉक्टर्स हैं, ये डॉक्टर्स लोगों के घरों तक पहुँचेंगे, होम कंसल्टेंसी का काम करेंगे। घर पहुँच कर वहाँ पर जो भी लोग हैं, उनके जो है BP, उनका शुगर और उनका ऑक्सीजन का लेवल और उनका जो है इनिशियल जो ट्रीटमेंट है, वो ट्रीटमेंट का काम करेंगे। हमारी कोशिश ये है कि इनका सेचुरेशन का लेवल भी चेक करके शुरू में ही जो है इनिशियली फ़िल्टर आउट किया जाए कि अगर किसी पेशेंट का, किसी बंदे का अगर सेचुरेशन का लेवल डाउन होता है, तो फिर उसको जो फर्दर हॉस्पिटलाइजेशन के लिए जो है गवर्नमेंट अथॉरिटीज़ को रेफ़र किया जाए। और इस सिलसिले में हमने बसो कल्याण के गवर्नमेंट डिपार्टमेंट के जो हेल्थ डिपार्टमेंट है, उनसे भी बात की। उन्होंने हमारे इस होम कंसल्टेंसी के सिलसिले में मेडिसिन के और इक्विपमेंट की प्रोवाइड करने का जो है उन्होंने हमें कमिटमेंट किया है। और हमने एक टोल फ्री नंबर, एक जो है नंबर हमने जो है पब्लिक के अंदर दिया है, उस नंबर पे लोग कॉन्टैक्ट करें कि किस वक्त पे, किस समय पे डॉक्टर्स को आपके घर को भिजाना है। हमारे पास MBBS जो डॉक्टर्स, जो फाइनल ईयर के जो डॉक्टर्स हैं, जिनको गवर्नमेंट ने प्रैक्टिस की इजाज़त दी है, वो डॉक्टर्स हमारे पास 24/7 बसो कल्याण के अंदर अवेलेबल रहेंगे। आपको जो है बस एक कॉल करनी है। ये ट्रीटमेंट टोटली फ्री रहेगा और इसके अंदर आपको सिर्फ उस नंबर पे कॉल करना है, 7411074120। इस नंबर पे कॉल करेंगे आप, तो उसके बाद आपके टाइम के समय के अतबार से डॉक्टर्स आपके घर तक पहुंचेंगे और पहुंचकर वहां पर आपका इनिशियल चेकअप किया जाएगा। और एक बात आपके सामने मैं वाजे करता चलूं कि इसके ज़रिए से ही मैं और आप अपनी फैमिली को और अपने आप को सेफ कर सकते हैं। ह्यूमैनिटेरियन रिलीफ सोसाइटी HRS ಮತ್ತು ತಾಲೂಕಾ ಆರೋಗ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿ ನಗರ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಇವರ ಸಂಯುಕ್ತ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ಗಳು ಅಂದರೆ ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರಗಳು, ಕೋವಿಡ್-19 ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರಗಳು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಜಮಾತ ಇಸ್ಲಾಮಿಯ ಕಡೆಯಿಂದ 2 ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ಗಳು ಮತ್ತು ತಾಲೂಕಾ ಆರೋಗ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಯಿಂದ 1 ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ ಅನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಈ 3 ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ಗಳು, ಒಂದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ, ಒಂದು ಜಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಹತ್ತಿರ, ಇನ್ನೊಂದು ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಹತ್ತಿರ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ 3 ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ಗಳು ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ 5 ಗಂಟೆವರೆಗೆ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತವೆ. ಈ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ಗಳಲ್ಲಿ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಆದಂಥ ಏನಂದರೆ ಫಸ್ಟ್ ಎಲ್ಲರದು ಸ್ಯಾಚುರೇಷನ್ನು ಮತ್ತು ಫೋರೆಡ್ ಥರ್ಮೋಮೀಟರ್ನಿಂದ ಅವ್ರದ್ದು ಟೆಂಪ್ರೇಚರ್ ಚೆಕ್ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಅದಾದ ನಂತರ ಯಾರು RT-PCR ಟೆಸ್ಟ್ಗೆ ಒಳಪಡಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾರೆ, ಯಾರು RT-PCR ಅಥವಾ ರ್ಯಾಟ್ ಮಾಡಿಸ್ಕೋಬೇಕಂತಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಇದು ಸೌಲಭ್ಯವು ಈ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ನಲ್ಲಿ ಲಭ್ಯ ಇದೆ. ಮತ್ತು ಇದಲ್ಲದೆ ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಕೋವಿಡ್-19 ಬಗ್ಗೆ ಏನೇ ಮಾಹಿತಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಾದರೂ ಈ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು. ಮತ್ತು ಈ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕಿಗೆ ಬಂದಾಗ ಅವರಿಗೆ ಕೋವಿಡ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಕೊಡಲಾಗೋದು. ಎಷ್ಟು ಬೆಡ್ಗಳಿದ್ದಾವೆ ನಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ, ಕೋವಿಡ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ಗಳು ಎಷ್ಟಿದ್ದಾವೆ, ಎಷ್ಟು ಬೆಡ್ಗಳು ಅವೈಲೇಬಲ್ ಇದ್ದಾವೆ, ಎಷ್ಟು ಆಕ್ಯುಪೈಡ್ ಇದ್ದಾವೆ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಲಿಂಡರ್ಸ್ ಎಷ್ಟಿದ್ದಾವೆ, ರೆಮ್ಡಿಸಿವಿರ್ ಎಷ್ಟಿದೆ ಅಂತ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಈ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ಗಳಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಯಾರೇ ಈಗ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಜ್ವರ, ನೆಗಡಿ, ಕೆಮ್ಮು ಬಂದಿತ್ತು ಅಂತಂದರೆ ಅವರು ತೋರಿಸ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಎಲ್ಲಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋದರೆ ಕೋವಿಡ್ ಬಂದುಬಿಡುತ್ತೋ ಅಥವಾ ಕೋವಿಡ್ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೋ ಅಂತ ಭಯ ಇರುತ್ತೆ. ಸೊ
ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟೇರಿಯನ್ ರಿಲೀಫ್ ಸೊಸೈಟಿ HRS ಕೋವಿಡ್ ಇದರಿಂದ ಈ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗಳ ಟೀಮ್ ತಂಡ ರಚನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಆ ತಂಡವು ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಿರುತ್ತದೆ. ಆ ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಎಂದರೆ 741100740 ಈ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕಿಗೆ ಅವರು ಫೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ವೈದ್ಯರಿಗೆ ಹೋಮ್ ಐಸೋಲೇಷನಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ರೋಗಿಗಳಿರ್ತಾರೆ, COVID-19 ಹೋಮ್ ಐಸೋಲೇಷನಲ್ಲಿ ಯಾರು ರೋಗಿಗಳಿರ್ತಾರೆ, ಆ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಇವರು ಮನೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಅವರ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅವರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಯಾರಿಗಾದರೂ ಜ್ವರ ನೆಗಡಿ ಕೆಮ್ಮು ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ ಸಾರಿ ಆ ಎಲ್ಲ ಕೇಸಸ್ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಅವು ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವರನ್ನು ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕಿಗೆ ಕರೆತಂದು ಅಲ್ಲೇ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಅವರ ಸ್ಯಾಂಪಲ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮತ್ತು ಮನೆಯಲ್ಲಿರೋರಿಗೆ ಔಷಧಿಯ ಕಿಟ್ ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಔಷಧಿಯ ಕಿಟ್ನಲ್ಲಿ ಟೋಟಲಿ 7 ಔಷಧಿಗಳು ಒಳಗೊಂಡಿರುತ್ತದೆ. ಅದು ನಾವು ಕೋವಿಡ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೋಮ್ ಐಸೋಲೇಷನಲ್ಲಿ ಯಾರಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಾಗ ಅವರು 5 ದಿವಸದಲ್ಲಿ ಗುಣಮುಖ ಹೊಂದುತ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ.